नमस्कार मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये मासिक पाळीचा त्रास फक्त मुलींनाच का असा प्रश्न प्रत्येक महिन्यात प्रत्येक मुलीला पडत असतो या प्रश्नाचं कारण म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास आज आपण बघतो मासिक पाळी म्हणजे वेदनादायी असलेले चार दिवस अशी धारणा प्रत्येक मुलीच्या मनात असते पण आपण या वेदना पूर्णपणे संपवू शकत नसलो तरीही काही प्रमाणात कमी नक्कीच करू शकतो ते कसं तेच आपण आज समजून घेणार आहोत मासिक पाळीच्या आधी किंवा मा मासिक पाळी सुरू असताना होणारा त्रास नुसता त्रास म्हणून चालणार नाही तर ती अवस्था म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं आहे मासिक पाळीच्या काही दिवस आधी होणारा त्रास म्हणजे पी एम एस वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं जा तर प्री प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम हा हार्मोनल स्थितीमुळे उद्भवणारा त्रास आहे छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा होणारी खूप चिडचिड पोटदुखी डोकेदुखी आणि या सगळ्यांमुळे मानसिक स्थिती कंट्रोल बाहेर जाणं ही याची ठळक लक्षणं दिसून येतात प्रत्येक महिलेच्या सहनशक्तीनुसार कमी अधिक प्रमाणात याचे परिणाम दिसून येतात मुळातच ते कोणतीही व्याधी नसून शरीरातील बदलांच्या दरम्यान सुरू असणारी एक प्रक्रिया आहे त्यामुळे यावर कुठलाही वन टाईम उपाय काम करत नाही त्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनात काही बदल करणे आवश्यक आहे पाळी यायच्या सात दिवसांआधीपासून रोज रात्री केशर आणि काळा मनुका पाण्यात भिजत घालायचा आणि रोज सकाळी उठून तो खायचा जेवणात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करायचा आठवड्यातून किमान दोन वेळेस केळी आणि रताळ यासारख्या फळांचा खाण्यामध्ये समावेश करायचा आणि किमान पाळीच्या दिवसांमध्ये खूप मसाल्यांचे पदार्थ खाणं टाळायचं आणि सात्विक पदार्थांचं सेवन करायचं पोट आणि पाठीचं दुखणं कमी करण्यासाठी थोड्या प्रमाणात योगासनं आणि व्यायाम करणं आवश्यक असतं मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करणाऱ्या योगासनांचे काही प्रकार समजावून सांगणाऱ्या एका व्हिडिओची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय महिलांच्या आरोग्याशी निगडीत नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी पाहत राहा बाई माणूस धन्यवाद